कोरोना संसर्गाच्या काळात बंद करण्यात आलेली विमान विमानसेवा वर्षभरानंतर सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयानं आहे येत्या पंधरा डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं म्हटलं आहे देशातला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं वर्षी तेवीस मार्चला आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा बंद केली होती ब्रिटन दक्षिण आफ्रिका ब्राझील बांगलादेश बोत्सवाना चीन मॉरिशस न्यूझीलंड झिम्बाब्वे सिंगापूर हाँगकाँग आणि इस्रायल या देशांमधून भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोविड चाचणीसह अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे